विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास कोर्टात जाऊ, उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना इशारा। सोळा आमदारच नाही तर विधानसभा अध्यक्षही अपात्र होतील, अनिल परब यांचा मोठा दावा। नाना पटोलेंनी कोणालाही विचारात न घेता राजीनामा दिला, तेव्हाच अध्यक्ष नेमले असते तर आमदार अपात्र ठरले नसते, अजित पवारांचा दावा। वीस किंवा 21 मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, आमदार बच्चू कडू यांची माहिती, तर मंत्रीपद मिळण्याचाही केला दावा। आयएलएंड एफएस प्रकरणी जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी 10 दिवस वेळ वाढवून देण्याची मागणी, तर कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। मुंबई पालिकेच्या औषध खरेदी निविदा प्रक्रियेत घोटाळा, ऑल इंडिया फूड अँड ड्रग फाउंडेशनचा आरोप, लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरून घोटाळा सुरू असल्याचा दावा। परभणीच्या सोनपेठमध्ये सेप्टिक टँकची सफाई करताना 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।